आपण बघतोय की शिवसेना असं म्हणते की आम्हाला आणखी वेळ हवाय, वेळ वाढवून देतो का हे पाहणं महत्वाचं आहे. पण त्यांच्याकडे आता उरलेत शेवटचे काही तास. पण ज्यांच्या भरवशावर त्यांनी आत्तापर्यंत हा सगळा दावा केलेला आहे, ज्यांच्या भरवशावर त्यांना सरकार स्थापन करायचं आहे, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मात्र अजून काही ठरलेलं नाही आहे. आज सकाळीच शरद पवार यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलं आहे आणि तिकडे जयपूरमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ऐकूया. निवडणुकीच्या पूर्वीची आमची आगामी मॅच आहे आणि काय जो असेल तो आमचा निर्णय दोघांचा एकत्र चर्चा करून होईल. आमच्या मी तुमच्याकडनं ऐकतोय. नवाब मल्लिकांनी म्हटलेलं होतं का? नवाब मल्लिकांनी सांगितलं असेल त्यांना विचारावं लागेल. संख्याबळ आज सादर करायचं बघूया ना, आता अजून काही चर्चा नाही. रिपीटेडली वी आर टेलिंग people have given a mandate to sit in opposition, so at present the same position status is there. I don't want to tell beyond that. ye ha atishay mahatvacha ek prashna aahe, yala sodvayla kahi asaj mhanje sahaj kahi vichar koni karu shakat nahi. tumhala saglyana mahit aahe ki maharashtra madhe jeva nivadnuka jhale तो भारतीय जनता पार्टी शिवसेनाची त्यांची युती होती आणि आमची काँग्रेसची आघाडी होती. आता स्पष्ट बहुमत महायुतीला आहे, आघाडीला नाही. आता बदलत्या राजनैतिक परिस्थितीमध्ये कोणत्या पक्षांनी कोणाबरोबर जावा हा प्रश्न एवढा काही सहज नाही आहे, कारण अनेक प्रश्न त्यामधूनही निर्माण होतात. सरकार कोणी स्थापन करावी, आज टी व्ही बातम्या मी बघत होतो सकाळपासून की अमुक मुख्यमंत्री होणार, अमुक उपमुख्यमंत्री होणार वगैरे वगैरे सगळं चालू झालेलं आहे. मी तुम्हाला अधिकृतपणे सांगू इच्छितो की आजपर्यंत आमची कोणाबरोबर चर्चा झालेली नाही. पवार साहेबांनी खुद्द ही भूमिका तुमच्यासमोर अनेक वेळा मांडलेली आहे की आमच्याकडे जनमत नाही. आता बदलत्या परिस्थितीमध्ये काल जे भारतीय जनता पार्टीने सरकार आम्ही स्थापन करणार नाही वगैरे वगैरे जे काही नंतर पुढचे जे काही आता आज प्रश्न निर्माण झालेले आहे त्याच्यावर आम्ही एक गंभीर चर्चा करणार. असं नाही आहे की सहज आम्ही काय त्याच्या उत्तर देऊ शकतो. आम्ही चर्चा केल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, सांगू शकत नाही. आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही.